डॉक्टर सलीम अली यांची जयंती पक्षी दिन म्हणून होते साजरी. 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान पक्षी सप्ताह राबवला जातो. 12 नोव्हेंबर रोजी पक्षीतज्ज्ञ पक्षी चिकित्सक डॉक्टर सलीम अली यांची जयंती आहे. महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेच्या वतीने पक्ष्यांची जनजागृती करण्याच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यभर पक्षी सप्ताह राबवला जातो, ज्यामध्ये अजूनही समाजामध्ये पक्ष्यांच्या बाबतीत अजूनही काही गैरसमज असून त्यामुळेच अनेक प्रजातींच्या पक्ष्यांचा ऱ्हास होताना दिसत आहे. या सर्व पक्ष्यांची चिकित्सक पद्धतीने ओळख व्हावी आणि पक्ष्यांप्रती जिव्हाळा प्रेम निर्माण व्हावे यासाठी पक्षीमित्र संघटनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. पक्षी हा आश्चर्य नसून तो निसर्गाचाच घटक असल्याचे समाज मनामध्ये रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. बुलढाणा जिल्ह्यात 253 पक्ष्यांच्या प्रजाती पक्षी मित्रांना आढळून आलेल्या आहेत. याच पक्ष्यांची चिकित्सा करणारे त्याचबरोबर महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे सदस्य डॉक्टर गजेंद्र निकम यांनी आजच्या पक्षीदिनाचे महत्त्व आणि पक्षी संदर्भात दिलेली माहिती पाहूया. सर्वांना पक्षी सप्ताहानिमित्त सर्वात प्रथम हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेतर्फे नोव्हेंबर महिन्यामध्ये पक्ष्यांबद्दल जनजागृती करण्यासाठी हा सप्ताह आपण साजरा करतो. मी पक्षीमित्र संघटनेचा महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचा एक सभासद आहे. त्यानिमित्तानं आम्ही सुद्धा पक्ष्यांबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बर्डिंग करतो आणि बर्डिंगच्या माध्यमातून जे काही पक्षी आम्हाला माहीत होतात ते सर्व पक्षी आम्ही ई बर्ड या ॲपवर अपलोड करत असतो. बुलढाण्यामध्ये टोटल 17 ई बर्ड लोकेशन असून जवळपास 253 स्पेसीज आतापर्यंत टोटल 87 ई बर्डर्सनी रिपोर्ट केलेले आहेत. सर्वात महत्त्वाचे सांगायचे म्हणजे बऱ्याच पक्ष्यांबद्दल आपल्याकडे काही गैरसमजुती आहेत आणि त्या गैरसमजुतीमुळे हे पक्षी आजकाल त्यांच्या नामोनिश होत चालत नामोनिशान मिटत चाललेले आहेत. तरी ह्या सर्व पक्ष्यांबद्दल ज्या काही लोकांमध्ये गैरसमजुती आहेत, जसं घुबड असू देत किंवा कोतवाल असू देत, या पक्ष्यांबद्दल ज्या काही गैरसमजुती आहेत या लोकांच्या मनातून निघायला हव्यात. कारण की ते दुसरे तिसरे काही नसून या पृथ्वीचाच या निसर्गाचाच एक पार्ट आहे हे आपल्या सर्वांना समजणे अतिशय महत्त्वाचे आहे. डॉक्टर सलीम अली सर यांच्या वाढदिवसानिमित्त 12 नोव्हेंबर हा पक्षी दिवस म्हणून जगविख्यात आहे. बर्डमॅन ऑफ इंडिया डॉक्टर सलीम अली यांची आज जयंती आहे. जेव्हा पक्ष्यांचा शिकारीच हा पक्ष्यांच्या प्रेमात पडतो तेव्हा आपल्या सर्वांची तर काही कथाच नाही. त्यामुळे मित्रांनो, सलीम अली यांचं येलो थ्रोटेड स्पॅरो या पक्ष्यांनी मन बदलून टाकलं आणि त्यांनी जेव्हा त्या येलो थ्रोटेड बर्डला मारलं त्यानंतरच त्यांनी पक्षीविश्वामध्ये उंच अशी भरारी घेतली. ॲक्च्युली मित्रांनो, त्यांना कदाचित त्या येलो थ्रोटेड स्पॅरो मारल्यानंतर लाईफ टाईम तो पस्तावा असावा की बर्ड्स हे मारण्यासाठी नसून ते निसर्गाचा एक समतोल मेंटेन करण्यासाठी एक साखळी बनवतात. म्हणून मी परत डॉक्टर सलीम अली सरांना अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांकडून एकच अपेक्षा करतो की जे काही बर्ड्स आपल्याला आजूबाजूला भोवतीला दिसतात ते सर्व बर्ड्स आपण ई बर्ड्स या माध्यमातून आपण रिपोर्ट करावे. आपल्याला जर कुठलाही पक्षी ओळखता येत नसेल तर मर्लिन नावाचे ॲप आपण डाउनलोड करू शकतो आणि मर्लिन नावाच्या ॲपवर कुठलाही फोटो तुम्ही अपलोड केला तर तो फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्या पक्ष्यांचे नाव लगेच इस्तंभूत माहिती त्याची आपल्याला त्यावर लगेच मिळते. हे सर्व कशासाठी? कारण की निसर्गाचा दिवसेंदिवस जो समतोल बिघडत आहे ते समतोल बिघडत आहे त्यासाठी आपल्याला या पक्ष्यांची घडी पूर्ववत मेंटेन करण्यासाठी हे आपल्याला मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला एक इंडिकेटर म्हणून काम करतात. भलेही आपण मोठे त्यातले रिसर्चर्स नसूत परंतु तुम्ही केलेले बर्ड्सचं रिपोर्टिंग हे भविष्यात जो कुणी आपल्याकडे येऊन बर्ड्सबद्दल रिसर्च करेल त्याला ती तुमची थोडीशीही माहिती फार महत्त्वाची ठरेल.